काटो ला रहा बैनर लगता परिणाम होते जगदंबा देवस्थानचा 2021चा नवरात्र महोत्सव चालू वर्षी कोटमगाव ग्रामपंचायतनी ग्रामसभेवर हा विषय घेऊन रद्द करण्याचे ठरविले। त्या अनुषंगाने आम्ही तहसीलदार पोलीस स्टेशन 1/4/10/2021 रोजी 12 वाजता मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये तहसीलदार साहेब यांनी आदेश काढले की कोटमगाव यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात येईल। तालुक्यात रुग्णांची संख्या वाढते, तसेच बाहेरगावून येणारे रुग्ण हे असतात ते लक्षात येत नाही, त्याच्यामुळे इतर लोकांना सुद्धा त्याचा त्रास उद्भवू शकतो। अशी आमची संयुक्त पोलीस स्टेशन, तहसीलदार, देवस्थान, ग्रामपंचायत एक मीटिंग झाली आज। त्या अनुषंगाने मी तमाम भक्तांचे माफी मागतो का चालू वर्षी आम्ही भक्तांना दर्शन देऊ शकत नाही। नवरात्र महोत्सव उत्सवाची पूजा सकाळी आमची नेहमीप्रमाणे यात्रे महोत्सवाची आरती सकाळी 8 आणि संध्याकाळची महाआरती ही 9 ही 25 ते 30 लोकात घेण्यात येईल। उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई जगदंबा माता नवरात्र उत्सव येत्या 7 तारखेपासून सुरू होत आहे, परंतु कोरोनाचं जे जागतिक महासंकट आपल्यावर आलेलं आहे, अजून पण आपल्या येवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे। या रुग्णसंख्या वाढत्यामुळं ग्रामपंचायत कोटंगाव खुर्ने ग्रामपंचायत ठराव केलेला आहे ग्रामसभेवर यावर्षीचा यात्रा उत्सव भरवायचा नाही व मंदिर पण बंद ठेवायचं, कारण रुग्णसंख्या वाढत असल्यामुळं गावाचं आरोग्य व भाविकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। आपण जगदंबा मातेच्या आशीर्वादाने यापुढील यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात भरू, त्याला आपल्या आई जगदंबा माता आपल्याला आशीर्वाद देईनच। यात्रेमध्ये 5-6 छोटे व्यावसायिक असतात, त्याचबरोबर मोठ्या संख्येने भाविक येत असतात, तरी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व भाविकांचे माफी मागतो। चालू वर्षीचा आम्ही यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व प्रशासनाने सांगितलेले आहे की आपण यात्रा उत्सव भाविकांच्या सुरक्षतेसाठी व गावाच्या सुरक्षेसाठी भरू नये, तरी सर्व भाविकांनी आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती।